रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मधील तरतुदींचा आपल्याला सुरुवातीला विचार करावा लागतो। तर या तरतुदींचा अभ्यास आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनामधून करावा लागेल। पहा, पहिली तरतूद, बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आली, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी परिषद निर्माण करण्यात आली, त्यानंतर कलकत्ता सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं आणि इतर महत्त्वाच्या तरतुदी। मग हे जे नियमन लादलं गेलं ते त्या नियमनामध्ये किंवा पहिल्या कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या याचा जर तुम्ही विचार केला तर या तरतुदींचा आपल्याला महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून। आपण म्हटलं की भारतातील जो कंपनीचा कारभार चालला आहे त्या कारभारासाठी प्रथमच एक नियमन आणण्यात आलं, नियम लादण्यात आले, म्हणजे थोडक्यात लिखित संविधान सादर केलं गेलं। कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश संसदीय नियंत्रणाची सुरुवात आपण मानतात या ठिकाणी, हे पण लक्षात ठेवायचं। ब्रिटिश संसदीय नियंत्रण म्हणजे काय? ब्रिटिश संसदेचं नियंत्रण प्रस्थापित झालं। आता या नियमनांच्या स्वरूपामध्ये कंपनीला काम करावं लागणार होतं। तशा प्रकारे या ठिकाणी या तरतुदींचा एक एक तरतूद आपण अभ्यासायला सुरुवात करूया। पहिली तरतूद पहा कोणती आहे। पहिली तरतूद आहे बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आल्या। आपण सुरुवातीला या कायद्यातील मुख्य तरतूद पाहताना आपल्याला सांगता येईल की बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी आपण म्हणूयात या ठिकाणी बॉम्बे आणि मद्रास या प्रेसिडेन्सी कोणत्या प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आल्या? कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत, कलकत्ता। तशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणली। आता पूर्वी पहा काय बदल झाला, बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आल्या असं आपण म्हणतोय। पण या प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्या अगोदर कलकत्त्याचा जो प्रमुख होता त्याला गव्हर्नर असं म्हटलं जात होतं, बंगालचा गव्हर्नर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, बंगालचा गव्हर्नर असं याला म्हटलं जात होतं। जो गव्हर्नर होता त्याला बंगालचा गव्हर्नर असं म्हटलं जात होतं। आता या ठिकाणी एक बदल झाला, आपण म्हटलं बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आल्या, मग या गव्हर्नरचा बनला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, या गव्हर्नरचा झाला गव्हर्नर जनरल, याला गव्हर्नर जनरल असं म्हणायला सुरुवात झाली। लक्षात आलं, सुरुवातीला काय म्हटलं जात होतं, बंगालचा गव्हर्नर असं म्हटलं जात होतं, पण बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आल्या आणि बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं म्हणायला सुरुवात झालेली होती। साहजिकच आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मग गव्हर्नर जनरल असं म्हणायला सुरुवात झाली तर मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल किंवा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता असा प्रश्न या ठिकाणी आपल्या मनामध्ये येईल। तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून वॉरन हेस्टिंग्स याला ओळखलं जातं, वॉरन हेस्टिंग्स, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला ओळखलं जातं आपल्याला असं विचारलं तर वॉरन हेस्टिंग्स असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। म्हणजे पहिली तरतूद तुम्हाला कळाली, बॉम्बे आणि मद्रास या दोन प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आल्या, बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला, पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तो वॉरन हेस्टिंग्स होता, हे लक्षामध्ये ठेवायचे। आता थोडंसं विचार करा, अगोदर कलकत्ता प्रेसिडेन्सीचा कारभार बंगालचा गव्हर्नर पाहत होता, पण बंगालच्या गव्हर्नरवर आता बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीच्या कारभाराची पण जबाबदारी आली। बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आली म्हणजे या ठिकाणी बंगालच्या गव्हर्नरची जबाबदारी वाढली का कमी झाली? बंगालच्या गव्हर्नरची जबाबदारी वाढली। मग आपण म्हणूयात जबाबदारीमध्ये वाढ, जबाबदारीमध्ये वाढ झाली। मग जबाबदारीमध्ये वाढ झाली तर बंगालच्या गव्हर्नरने सांगितलं की ठीक आहे ही जबाबदारी मी स्वीकारतो, पण मला यासाठी माझ्या परिषदेमध्ये ज्याला आपण गव्हर्नर जनरल कौन्सिल असं म्हणायला सुरुवात करतो तर त्याला त्याच्या कौन्सिलमध्ये काम करण्यासाठी लोकांची आवश्यकता होती। मग बंगालच्या गव्हर्नर जनरलला त्याच्या कौन्सिलमध्ये काम करण्यासाठी 4 लोक देण्यात आलेले होते,
तोच आपला पुढचा मुद्दा असणार आहे. तो मुद्दा आहे आपला की बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी एक परिषद निर्माण करण्यात आली. त्या परिषदेमध्ये हे चार लोकांचा समावेश होता. आपण म्हटलं बंगालच्या गव्हर्नरची जबाबदारी वाढली. बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत देण्यात आली. त्यामुळं त्या ठिकाणी बंगालच्या गव्हर्नरच्या जबाबदारीमध्ये वाढ झाली, कामाचा ताण वाढला. म्हणून त्यानं काय लोकांची मागणी केली, तर मग बंगालच्या गव्हर्नर जनरलला त्याच्या कामामध्ये सल्ला देण्यासाठी एक परिषद निर्माण करण्यात आली. त्याच्यामध्ये चार लोकांचा समावेश होतो, तर त्याला आपण गव्हर्नर जनरल काउन्सिल या नावाने ओळखतो. आता हे चार लोक कोणते होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहा, या ठिकाणी हे लेफ्टनंट जनरल जॉन क्लेव्हरिंग आहेत. जॉन क्लेव्हरिंग, लेफ्टनंट जनरल जॉन क्लेव्हरिंग यांचा एक समावेश याच्यामध्ये होतो. त्यानंतर जॉर्ज मॉन्सन, त्यानंतर रिचर्ड बारवेल आणि त्यानंतर फिलिप फ्रान्सिस आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. फिलिप्स फ्रान्सिस यांचा समावेश. हे चार आपण म्हणूयात की बंगालच्या गव्हर्नर जनरलला त्याच्या कामामध्ये सल्ला देण्यासाठी जी परिषद निर्माण करण्यात आली त्या परिषदेमध्ये चौघांचा समावेश होता. मग या चौघांचाही आपण विचार करावा लागतो. हे जे चौघजण होत आहे की गव्हर्नर जनरलला त्याच्या कामामध्ये सल्ला देण्यासाठी या चौघांचा जो समावेश करण्यात आला त्यालाच आपण म्हणतो गव्हर्नर जनरल्स काउन्सिल. लक्षात आलं, गव्हर्नर जनरल काउन्सिल म्हणजे काय? हे या चौघांचा समावेश त्या काउन्सिलमध्ये होता. आता या काउन्सिलचे जे सदस्य होते यांचं काम काय होतं याचा जर विचार तुम्ही केला तर या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचं काम होतं कायदे करणे. यांच्याकडून कायदे केले जात होते. कायदे करण्याचं काम या गव्हर्नर जनरल काउन्सिलचं होतं. लक्षात आलं, आपण सुरुवातीला म्हटलं चौघा जणांचा समावेश करण्यात आला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या, त्याला गव्हर्नर जनरल काउन्सिल असं म्हटलं गेलं. त्या चार जणांची नावं आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावी लागतात. जॉन क्लेव्हरिंग, जॉर्ज मॉन्सन, रिचर्ड बारवेल आणि फिलिप फ्रान्सिस. आता या चौघांची वैशिष्ट्य आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनामधून लक्षात घ्यावी लागतात. सुरुवातीला आपण म्हटलं कायदे करणे, त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा. आता एखाद्या विषयावरती निर्णय घ्यायचा आहे गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलला. हे किती सदस्य आहेत? पाच, चार आणि स्वतः गव्हर्नर जनरल. ते चार आणि हे तो एक आणि हे चार, किती झाले? पाच सदस्य आहेत. मग एखाद्या गोष्टीवर जर निर्णय घ्यायचा असेल तर बहुमतानं निर्णय घेतला जात होता. पाचपैकी तिघा जणांचं मत त्या ठिकाणी बहुमतासाठी आवश्यक होतं. मग या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर लक्षात घ्या, यातले तिघं जण जे आहेत ते ब्रिटनमधून आले होते. हे जॉन क्लेव्हरिंग आपण म्हणूयात त्यांना. कोणकोण ब्रिटनमधून आलं होतं? जॉन क्लेव्हरिंग हे ब्रिटनमधून आले होते, जॉर्ज मॉन्सन हे ब्रिटनमधून आले होते आणि फिलिप फ्रान्सिस हे ब्रिटनमधून आलेले सदस्य होते. रिचर्ड बारवेल जे होते ते भारतामध्येच होते. आता रिचर्ड बारवेल हे जे भारतामध्ये होते त्यांचा आणि वॉरन हेस्टिंगचे संबंध चांगले होते. म्हणजे वॉरन हेस्टिंगनं जर एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाला रिचर्ड बारवेल विरोध करत नव्हते. पण ब्रिटनमधनं आलेले हे तिघजण जे आहेत, जॉन क्लेव्हरिंग, जॉर्ज मॉन्सन आणि फिलिप फ्रान्सिस, हे मात्र गव्हर्नर जनरलला विरोध करत असत. तर यामुळे झालं काय? गव्हर्नर जनरल आणि त्यांचं काउन्सिल यांच्यामध्ये संघर्ष निर्माण व्हायला सुरुवात झाली. तशा प्रकारे मग याच्यामध्ये गोष्टी काय लक्षात ठेवायच्यात की चार सदस्य गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये होते, त्यातले कोणते तिघजण ब्रिटनमधून भारतामध्ये आले होते हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कोणते तिघे? पहा, जॉन क्लेव्हरिंग, जॉर्ज मॉन्सन, फिलिप फ्रान्सिस. हे तिघेजण कुठून आले होते? ब्रिटनमधून आले होते. हे तिघेजण काय करायचे? एखादा जर निर्णय बहुमताने घ्यायचा असेल तर हे तिघेजण एकत्रितपणे गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलच्या विरोधामध्ये किंवा गव्हर्नर जनरलच्या मताच्या विरोधामध्ये मतदान करायचे. मग बहुमतासाठी हे तिघांचं बहुमत आवश्यक होतं. त्यामुळं गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलमध्ये संघर्ष निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये सुद्धा जर आपल्याला असं विचारलं की गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याचा कट्टर विरोधक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की फिलिप फ्रान्सिस जे होते
ते कट्टर विरोधक होते. वॉरन हेस्टिंग्सचे कट्टर विरोधक म्हणून कोणाला ओळखलं जातं अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारतील. तर कट्टर विरोधक फिलिप फ्रान्सिस होते हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतील. आपल्या लक्षात आलं की गव्हर्नर जनरल, त्याचं कौन्सिल, आणि सुरुवातीलाच आपण म्हटलं बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आल्या. गव्हर्नर जनरलवरील कामाचा ताण वाढला, कामाचा ताण वाढला म्हणून त्यानं त्या ठिकाणी लोकांची मागणी केली. गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये 4 सदस्यांचा समावेश करण्यात आला. ते 4 सदस्य, त्या 4 सदस्यामधले 3 सदस्य ब्रिटनमधून आले होते, 1 सदस्य भारतातलाच होता, रिचर्ड बारवेल. हे लक्षात ठेवायचं, ब्रिटनमधनं कोणते तिघे आले होते ते लक्षामध्ये ठेवायचं, आणि भारतातला रिचर्ड बारवेल. तर तिघंजण विरोध करत होते, ब्रिटनमधून आलेले ते तिघंजण विरोध करत होते. आणि याच्यामुळं काय झालं, तर गव्हर्नर जनरल आणि त्याचं कौन्सिल याच्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये संघर्ष निर्माण झालेला दिसतो. मग हा संघर्ष दूर करण्यासाठी पुढे 1781 सेटलमेंट ॲक्ट आपल्याला अभ्यासावा लागेल, की त्याच्यामध्ये हा संघर्ष दूर करण्याचा केलेला प्रयत्न आपल्याला दिसतो. तशा प्रकारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी एक परिषद निर्माण करण्यात आली, आणि या परिषदेमध्ये या चौघांचा समावेश होता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे.